उमरेड करांडलाच्या घनदाट जंगलामध्ये आता मी आलेलो आहे आणि माझ्या मागे इतकं सुंदर जे झाड दिसतंय ते झाड कितीही सुंदर जरी असलं तरी या झाडाचं नाव ऐकून तुमच्या मनात नक्की धडकी भरेल, कारण की या झाडाचं नाव आहे घोस ट्री. आणि या झाडाला घोस ट्री का म्हणतात हे आपल्यासोबत आपले गाईड जे आहेत विद्याधन उके आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काका, नेमकी या झाडाची वैशिष्ट्य काय आणि हे घोस ट्री का आहे? पहा, हे झाड प्रकाशमय रात्रीमध्ये म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीला चंद्राची सरळ किरणे पडतात आणि त्या झाडाचं रिफ्लेक्शन होतं म्हणजे चमकतं, म्हणून त्याला घोस्ट्री म्हटलं जातं. आणि हे वर्षातनं 3 ऋतूनुसार 3 कलर चेंज करतो आणि 6 महिने पानं असतात, 6 महिने बिना पानाने असतं. याला बदामासारखी फळं येतात आणि बिल्वेटचं कापड जसं असतं तसं कवर असतं, आच्छादन असतं. याच्यामध्ये 5 शिराचं पान आहे, लांब दांडीचं आहे, मोठं पान आहे आणि हे बाईच्या आकाराचं झाड आहे. याला पाय आहे, कंबर आहे, छाती आहे, खांदा आहे आणि डोकं आहे. याला लेडीज घोस्ट्री म्हटलं जातं आणि आमच्या उमरेड करांड्याची एक प्रसिद्ध हे एक झाड आहे, प्रसिद्ध असं एक झाड आहे. अच्छा, पण मग इथे घोस्ट्री म्हणतात तसं काही लोकांना काही भूताखेतांचा अनुभव वगैरे असा काही आलेला आहे? नाही. आणि याच झाडावरती ज्यावेळेस जय आला होता त्यावेळेस छाती आणि खांद्याच्या मधामध्ये जयने नीलमार्क सुद्धा केले होते. हो, इथंच. आणि हेच एक जयची आठवण म्हणून आज याच्याकडे बघितलं जातं. तर आपण पाहतो आहोत की इथे येणारा प्रत्येक पर्यटक, प्रत्येक गाईड हा जयची आठवण काढल्याशिवाय जात नाही. आणि या झाडावरती सुद्धा जयच्या ज्या खुणा उरलेल्या आहेत त्या आता त्याच्या आयुष्यातल्या आणि या जगातल्या शेवटच्याच खुणा आहेत असंच म्हणावं लागेल. सहकारी लक्ष्मण घाटोळसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, उमरेड करांडला.